महाराष्ट्राचा किंवा भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर ग्रामीण अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पशुसंवर्धनावर आधारित असते. पण याच पशुसंवर्धनावर गेल्या मागील आठवड्यापासून गंडांतर आलं आहे. का तर लंपीचा प्रादुर्भाव. आज आपण आत्ता तासगावच्या पशुसंवर्धन चिकित्सालयामध्ये आलो आहोत आणि आपल्याबरोबर आता सहाय्यक आयुक्त महादेव गवळे आहेत. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की आपल्या तासगाव तालुक्यामध्ये लंपीबाधित जनावर काय आहेत का आणि त्यांच्यावर काय उपाययोजना सुरू आहेत. मी डॉक्टर महादेव गवळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तासगाव विभाग. तर आता आपल्याला लंपी रोग काय आहे, म्हणजे लंपी चर्मरोग काय आहे हे थोडक्यात सांगतो. यामध्ये गाय वर्गातील जनावरांना गाठी येतात, ताप येतो, जनावर लंगडतं, डोळ्यातून पाणी येतं, नाकातून पाणी येतं, पाय सुचतात, हे त्याची थोडक्यात लक्षणे आहेत. तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे हा डास, माशा, चिलटं, गोचिड, बाह्य परोपजीवी जे कीटक आहेत यामार्फत याचा प्रसार होतो. तसेच एखाद्या संक्रमण झालेल्या जनावराला आपण हात लावला, ते संक्रमण जर दुसरीकडे गेलं तर इन्फेक्टेड जनावर थोडक्यात, त्यातूनही याचं संक्रमण होतं. यामध्ये थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, तर जनावराला पहिल्यांदा जनावर अशा प्रकारचं जनावर आढळलं तर नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेला म्हणजे तिथल्या डॉक्टरांना प्रथम सांगायचं आहे. नंतर तिथून उपाययोजना पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या मार्फत करायची आहे. सद्यस्थितीला तालुक्यामध्ये लंपीबाधित जनावरं किती आहेत आता? आपल्या तासगाव तालुक्यामध्ये लंपीबाधित एकूण 8 जनावरं आहेत आणि 8 जनावर उपचार चालू आहेत, एकही दगावण्याच्या परिस्थितीत नाही. अंदाजे कुठल्या कुठल्या गावात आहेत 8 जनावर? तासगावमध्ये एक आहे, कवटेकरमध्ये 2 आहेत, राजापूर, नागाव, हातनूर, मने राजुरी आणि सावळस या परिसरामध्ये आहे. त्या क्षेत्रात आपण काय उपाययोजना तर राबवत आहात? त्या उपाययोजना आपण काय करतो की शासकीय यंत्रणा कमी असल्यामुळं आपण खाजगी पशुधन पर्यवेक्षक जे आहेत त्यांच्या मदतीनं त्या गावात प्रॅक्टिस करणारे पशुधन पर्यवेक्षक सुदैवाला ते खूप चांगली मदत करत आहेत पशुसंवर्धन खात्याला. खाजगीवाले म्हणजे खाजगी आणि शासकीय दोघांचा संयुक्त विद्यमान आम्ही काय करतोय की तिथं एक टीम तयार करतोय. तिथे केस सापडली की त्या 5 किलोमीटरच्या एरियामध्ये एक बाधित क्षेत्र म्हणून घोषित करतो आहे. त्या 5 किलोमीटरच्या एरियामध्ये आपण 24 तासामध्ये पूर्ण लसीकरण करून घेतो. लंपीबाधित जनावराला लसीकरण नाही, फक्त लंपी सोडून जे आहेत त्यांना लसीकरण. लंपीबाधित जनावराला आपण उपचार करतोय आणि ते बाधित क्षेत्र जे आहे त्या क्षेत्र म्हणून आपण घोषित करतोय. तिथल्या सर्व गायवर्गीय गोवंशांना फक्त आपण लसीकरण करतोय. क्वारंटाईन सेंटर वगैरे असं सरकारनं काही सांगितलंय का बाबा जे लंपीबाधित? सांगितलेलं आहे पण अजून तशी परिस्थिती आलेली नाही. कुठंतरी एखादं जनावर आहे त्यामुळे ते जनावर आपण ट्रान्सपोर्ट करणं तर ते शक्य नाही. त्यामुळे भविष्यामध्ये गरज पडली तर यात ग्रामपंचायतीचा रोल काय आहे? ग्रामपंचायतीचा रोल आपल्या गावातील आपल्या गावामध्ये कोणते डॉक्टर खाजगी येतात शासकीय डॉक्टरांच्या संपर्कात राहून तिथल्या सर्व गोवंशीय जनावरांचं लसीकरण करून घेणे. स्वच्छता डिपार्टमेंट एक ग्रामपंचायतीकडे असतं, त्याच्या माध्यमातून गोचिड गोमा कीटकनाशकांची फवारणी करून घेणे, गोटी स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा गटारी स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना आवाहन करणे, गोटे मालकांना आवाहन करणे आणि लसीकरण करून घेणे हे सर्वात महत्त्वाचं ग्रामपंचायतीचा रोल आहे. कालपासून बघतोय आपण की ग्रामीण भागात अशी अफवा पसरली जाते की लंपी बाधित जनावर किंवा लंपी आल्यामुळं लोक आता गवळ्यांच्याकडून दूध घेत नाहीत, त्या संदर्भात काय सांगाल? माझी आपल्या माध्यमातून एक कळकळीची नम्र विनंती आहे की दूध हे खूप चांगलं आहे. दुधाला आपण पूर्णान्न म्हणतोय. हा विषाणू जरी दुधातून संक्रमित होत असला तरीही दुधातून दूध उकळल्यानंतर कोणताही रेबीजचा जंतूसुद्धा ह्या दुधामध्ये राहत नाही. त्यामुळं दूध हे अतिशय चांगलं आहे. दुधाला अजिबात म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा काही नाही. पाश्चुराइज्ड दूधच बऱ्यापैकी येत आहे आणि उकळल्यावर कुठलाही जंतू राहत नाही. त्यामुळं दूध हे चांगलंच आहे. लोकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. दुधाचंच काय तर कोंबड्यावरही लोक अफवा पसरवतात कोंबड्या खायच्या नाही किंवा हे खायचं नाही, कोंबड्याला रोग येतो. हा आजार गोवंश सोडून कोंबडी, शेळ्या, कुत्री, मांजर यांना होत नाही. त्यामुळं दुधापासून काहीही धोका नाही. आजकाल सोशल मीडिया हे खूप महत्त्वाचं घटक काम करते आहे. तर माझी आपल्यामार्फत एक सर्व सोशल मीडियांना विनंती आहे
की कुठल्याही अफवावर लोकांनी जे अफवा पसरवल्या जातात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त ताप आला किंवा अंगावर जर फोडे आले किंवा काय झालं तर नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा, यातून एवढंच मी आपणास सांगू इच्छितो. तालुक्यात सरसकट लसीकरण केलं जाणार नाही? तालुक्यामध्ये सरसकट लसीकरण करणं योग्य नाही. जिथं बाधित क्षेत्र आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण जातोय, नवीन रोग आहे त्यामुळे मार्गदर्शक सूचनेनुसार 5 किलोमीटरच्या एरियामध्येच आपल्याला लसीकरण करणं योग्य राहील. तालुक्यात आता किती डॉक्टर काम करतात याबाबत? तालुक्यामध्ये आपले खाजगी आणि शासकीय मिळून आपलं जवळजवळ 60 ते 70 मनुष्यबळ काम करत आहे आणि या खाजगी आणि शासकीय मनुष्यबळाच्या आधारे आम्हाला हे काम सोपं जाणार आहे. आपण लंपी बाधित जनावरांचे काय सॅम्पल घेतलेत का? हो, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केस पॉझिटिव्ह केस आढळली की आपण लगेच तिथं जाऊन 2 तासात जाऊन तिथं सॅम्पल कलेक्ट करतोय आणि बाय स्पेशल माणूस आपण ते पुण्याला पाठवतोय आणि तिकडचा रिपोर्ट यायच्या अगोदर आपण ट्रीटमेंट चालू करतोय. तिकडून रिपोर्ट दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी रिपोर्ट येतोय.